आज आपण पूर्णावतार श्रीकृष्ण यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरू करू या माहिती. काही माणसे अशी असतात की हजारो वर्षे उलटून गेली तरी लोकांच्या मनावर त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटलेला असतो. अशा माणसांना आपण परमेश्वराचे अवतार मानतो. श्रीराम श्रीकृष्ण अशी अवतारी माणसे आहेत. त्यामध्ये श्रीकृष्णाला ईश्वराचा पूर्णावतार मानतात. वासुदेव आणि देवकी हे श्रीकृष्णाचे वडील आणि आई. ते मथुरेला राहत होते. देवकीचा भाऊ कंस मथुरेचा राजा होता. त्याला आकाशवाणीद्वारे असे कळले होते की देवकीचा आठवा पुत्र त्याचा वध करणार आहे. सत्ता संपत्ती ऐश आराम यांना तटावलेला कंस याने चिडला. त्याने वसुदेव आणि देवकी यांना तुरुंगात टाकले. कंस प्रजेवर अतिशय जुलूम करीत होता. त्याने आपले वडील उग्रसेन यांना तुरुंगात टाकून राज्य बळकावले होते. आपल्या राज्याला कसलाही धोका नको म्हणून त्याने देवकीची अनेक मुले ठार मारली. देवकीने आठव्या मुलाला जन्म दिला. हाच तो श्रीकृष्ण. त्या दिवशी श्रावण महिन्याची वद्य अष्टमी होती. मध्यरात्र झालेली होती. बाहेर तुफान वादळ आणि पाऊस सुरू होता. श्रीकृष्णाला कंसापासून वाचवण्यासाठी वसुदेवाने त्याला एका टोपलीत घातले व भर वादळ पावसात दाट अंधारात दुथडी भरून वाहणारी यमुना पार करून कृष्णाला त्याने गोकुळात नंदराजाकडे ठेवले. नंदाची राणी यशोदा तिची नुकतीच जन्मलेली मुलगी वसुदेवाने आपल्या टोपलीत ठेवली आणि तो तिला परत घेऊन आला. देवकीने आठव्या बाळाला जन्म दिल्याचे कंसाला कळाले. त्याने त्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या हातून ते बाळ निसटले. थेट आकाशात गेले. तेथून ते म्हणाले, मी जगन्माता आहे, मला कोणी मारू शकणार नाही. मात्र तुला मारणारा देवकीचा आठवा पुत्र गोकुळात वाढतो आहे. कंसाने वेगवेगळ्या रूपात वेगवेगळे राक्षस गोकुळात पाठवून कृष्णाला ठार मारण्याचा प्रयत्न केला पण त्याला मुळीच यश आले नाही. मात्र गोकुळातील गोप आणि गोपिका कृष्णाची खूप लाड करीत होत्या. कृष्ण आपल्या सवंगड्यांसह खूप दंगामस्ती करायचा, खोड्या करायचा. त्या खोड्यांनी जरी लोकांना त्रास वाटायचा तरी त्यांना कृष्ण हवा हवासाच वाटायचा. कृष्णाची बासरी वाजू लागली की माणसेच काय, पण गाई वासरे अगदी जणू यमुनेचे पाणीसुद्धा भान हरपून ती बासरी ऐकू लागली. राधा तर कृष्णप्रेमाने अगदी वेडीच होऊन गेली होती. कृष्णाचा थोरला सावत्र भाऊ बलराम नावाप्रमाणे तो धष्टपुष्ट होता. दोघेही एकमेकांचे जीव की प्राण. एकदा कृष्ण आणि त्याचे दोस्त यमुना तीरी चेंडूचा खेळ खेळत होते. एकाने चेंडू जोरात फेकला तर तो पडला यमुनेत. पण तो काढण्याचे कोणाला धैर्य होईना, कारण त्या खोल पाण्यात कालिया नावाचा एक भयंकर मोठा नाग राहत होता. त्याने तेथील सर्व पाणी विषारी केले होते. कितीतरी जनावरे आणि माणसे ते पाणी पिऊन मरण पावली होती. चेंडू नदीत पडला ही कालियाला मारण्याची मोठी संधी आहे असे समजून कृष्णाने पाण्यात उडी मारली. कालिया नाग व कृष्ण यांची खूप झटापट झाली. शेवटी कालिया शरण आला. तो यमुनेचा डोह सोडून निघून गेला. कृष्णाचा तो पराक्रम पाहून लोक त्याला देव मानू लागले. गोकुळाच्या शेजारीच गोवर्धन पर्वत होता. त्या पर्वतामुळे गोकुळात पाऊस पडे, गायीगुरांना चारा पाणी मिळेल म्हणून कृष्णाने गोकुळातील लोकांना गोवर्धनाची पूजा करायला सांगितले. पण यामुळे रागावलेल्या इंद्राने भयंकर पाऊस पाडून गोकुळ बुडवून टाकायचे ठरवले. कृष्णाने स्वतःच्या करंगळीवर सगळा गोवर्धन पर्वत उचलला. गोकुळातील सर्व माणसे गायीगुरे त्याखाली सुरक्षित उभी राहिली. सर्वजण कृष्णाला गिरीधारी म्हणू लागले. एके दिवशी कंसाने आपला दूत अक्रूर याच्या हाती नंदराजाला निरोप पाठवला की कृष्णाचा पराक्रम पाहून कंसाने मथुरेत त्याचा सत्कार करायचे ठरवले आहे, तर तुम्ही कृष्ण बलराम यांना मथुरेला पाठवा. नंद यशोदा सर्व गोकुळवासी यांना नमस्कार करून कृष्ण बलराम अक्रूराच्या रथात बसले. ते मथुरेत आले. कपटी कंसाने
कृष्णावर माजलेला हत्ती सोडला, पण कृष्णाने त्याला ठार मारले. मग मुष्टिक आणि चानूर या दोन मल्ल राक्षसांशी कुस्ती करून कृष्णाने त्यांनाही ठार मारले. शेवटी कंस आणि कृष्ण यांचेच द्वंद्व सुरू झाले. कृष्णाने कंसाला सिंहासनावरून खाली ओढले आणि ठार मारले. लोकांनी कृष्णाचा जय जयकार केला. कृष्णाने आपले आईवडील व उग्रसेन तुरुंगातून सोडवले, उग्रसेनाला राजा बनवले. वसुदेवाने कृष्ण व बलराम यांना शिकवण्यासाठी उज्जयिनीला सांदीपन ऋषींच्या आश्रमात पाठवले. तेथे त्यांनी सर्व शास्त्रांचे शिक्षण घेतले, गुरुची सर्व लहान मोठे कामे केली. 12 वर्षांनी शिक्षण संपल्यावर मथुरेला परत जाण्यापूर्वी त्यांनी गुरुजींना गुरुदक्षिणा द्यायचे ठरवले. गुरुजींच्या मुलाला शंखासूर नावाच्या राक्षसाने पळवले होते. कृष्णाने त्याला सोडून आणले अशी ही आगळी गुरुदक्षिणा देऊन कृष्ण बलराम मथुरेला आले. कंसाचा सासरा जरासंध हा कंसवधाने कृष्णावर खूप रागावला होता. त्याने मथुरेवर अनेक स्वाऱ्या केल्या. कृष्णाने त्याचा खूप प्रतिकार केला, पण ह्या स्वाऱ्यांमुळे सर्व यादव कुळाचा नाश होऊ नये म्हणून त्याने सर्व यादवांसह स्थलांतर केले आणि नवी द्वारका नगरी वसून तो तेथे राहू लागला. एके दिवशी कृष्णाचा गरीब बालमित्र सुदामा कृष्णाला भेटायला आला. कृष्णाने 4 दिवस त्याचा उत्तम पाहुणचार केला. रुक्मिणी सत्यभामा ह्या कृष्णाच्या पत्नींनीही सुदाम्याचा आदर सत्कार केला. कृष्णाने सुदाम्याचे घर धनधान्याने भरून दिले. पांडव कृष्णाचे आतेभाऊ होते व कृष्ण पांडवांचा मामेभाऊ होता. पांडव लाक्षागृहातून वनवासात गेला असताना कृष्णाने पांडवांची भेट घेतली व सांगितले, कौरवांच्या हातून तुमचे राज्य तुम्हाला मिळवून द्यायला मी सगळी मदत करीन. पांडवांचा वनवास संपल्यावर पांडवांनी इंद्रप्रस्थ येथे आपली राजधानी स्थापन केली. त्यांनी राजसूय यज्ञ करावयाचे ठरवले. त्यावेळी 4ही दिशांच्या राजांना जिंकण्यासाठी भीम, अर्जुन, नकुल, सहदेव हे 4 जण निघाले. सहदेवाकडे पश्चिम दिशेचे राज्य जिंकण्यासाठी काम आले होते. तो द्वारकेजवळ आला, पण त्याला मोठी पंचायत पडली. कृष्णाचे राज्य कसे जिंकायचे तो तर आपला पाठीराखा. कृष्णाच्या दूतांनी कृष्णाला बातमी सांगितली की सहदेव सीमेवर सैन्य घेऊन आला आहे. लगेच कृष्ण आणि बलराम रथामध्ये बसून द्वारकेच्या सीमेवर आले. कृष्ण बलरामाला पाहतात सहदेव रथातून खाली उतरला. त्याने दोघांना नमस्कार केला. कृष्णाने आपल्या राज्याचे अधिकार सहदेवाच्या हाती सोपवले. सहदेवाने कृतज्ञतापूर्वक कृष्णाला नमस्कार केला व तो निघून गेला. पांडवांच्या राजसूय यज्ञाच्या वेळी कृष्ण इंद्रप्रस्थाला आला होता. यज्ञ संपल्यावर जेव्हा लोकांच्या पंक्ती जेवायच्या होत्या तेव्हा उष्टी खरकटी काढण्याचे काम कृष्णाने केले. दुर्योधनाने धर्मराजाला द्यूत खेळायला बोलावले व कपटाने खेळून त्याने पांडवांची सर्व संपत्ती जिंकली. 5ही पांडवांना जिंकले व अखेरीस द्रौपदीलाही जिंकले. दुःशासनाने द्रौपदीला ओढत मारत राजसभेत आणले व तो तिला विवस्त्र करू लागला. असहाय्य द्रौपदीने कृष्णाचा धावा केला. कृष्णाने वस्त्रे पुरवून तिची लाज राखली. पांडव दुसऱ्या वनवासाहून परत आल्यावर कृष्ण पांडवांच्यातर्फे कौरवांच्या सभेत पांडवांची बाजू मांडण्यासाठी गेला. त्याने दुर्योधनाला सांगितले, राज्यावर खरे पाहता पांडवांचाच हक्क आहे, पण तरी देखील 5 पांडवांना 5 गावे दिल्यास त्यांना समाधान वाटेल. पण गर्वांध दुर्योधन म्हणाला, 5 गावेच काय, पण सुईच्या टोकावर मावेल एवढी मातीसुद्धा मी देणार नाही. शेवटी कौरव पांडवांचे युद्ध उभे ठाकले. कृष्ण अर्जुनाच्या रथाचा सारथी बनला. युद्ध सुरू होण्यापूर्वी अर्जुनाच्या मनात चलबिचल सुरू झाली. त्याला वाटले की आपले गुरु भाऊ यांना मारून मिळणारे राज्य आपण घेऊ नये. तो रथाखाली उतरला आणि कृष्णाला म्हणाला, मी लढणार नाही. तेव्हा कृष्णाने त्याला उपदेश केला, तू क्षत्रिय आहेस, लढणे हा तुझा धर्म आहे. लढताना मारला गेलास तर तुला मोक्ष मिळेल आणि जिंकलास तर पृथ्वीचे राज्य मिळेल, पण न लढता परत गेलास तर शत्रूला भिऊन अर्जुन पळाला आहे असे लोक म्हणतील. ही दुष्कीर्ती तर मरणापेक्षाही वाईट आहे, म्हणून तुला लढलेच पाहिजे. कृष्णाने हा जो उपदेश केला यालाच गीता असे म्हणतात. या उपदेशाने अर्जुनाच्या मनातील सर्व शंका फिटल्या. तो मोठ्या शौर्याने लढला, पांडवांचा जय झाला
धर्मराज सम्राट झाला व पुढे पांडवांनी अनेक वर्षे उत्तम प्रकारे राज्य केले. कृष्ण द्वारकेला निघून गेला, मात्र आता त्याच्यासमोर एक नवेच संकट उभे राहिले, कृष्णाचा वंश यादवांचा. हे यादव लोक सत्ता आणि संपत्ती यामुळे उन्मत्त झाले. ते मद्यपान करू लागले, ऐश आरामात लोळू लागले, आपसात भांडणे मारामाऱ्या करू लागले, साधू सज्जनांना त्रास देऊ लागले. कृष्ण त्यांना आवरू शकला नाही, कारण तो आणि बलराम आता वृद्ध झाले होते. एकदा सूर्यग्रहणाच्या पर्वणीच्या निमित्ताने सर्व यादव पुरुष व स्त्रिया समुद्र स्नानासाठी जमल्या होत्या. बोलता बोलता, गंमत जम्मत करता, सट्टा मस्करी करता करता त्यातून उखाळ्या पाखाळ्या निघू लागल्या. भांडणे सुरू झाली, मारामाऱ्या सुरू झाल्या. हे पाहून कृष्णाला फार राग आला. त्याने समुद्राच्या पाण्यातील लव्हाळे उपटून मारामाऱ्या करणाऱ्या यादवांच्या अंगावर फेकले. ते लव्हाळे लोखंडाचे झाले, त्यामुळे अनेक जण मरण पावले. मग जो तो लव्हाळे उपटून एकमेकांवर फेकू लागला, त्यांच्या कुसळांची मुसळे बनली, त्यांच्या प्रहाराने सारेच यादव तेथे मरून पडले. कृष्णाने अर्जुनाला निरोप पाठवला की यादव स्त्रियांचे रक्षण करण्यासाठी तू त्यांना हस्तिनापूरला घेऊन जा. कृष्ण आला व यादव स्त्रियांना तो नेऊ लागला, पण वाटेत रानटी लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. अर्जुनही आता वृद्ध झाल्याने या संकटाचे निवारण करणे मोठे अवघड झाले. त्यातून स्वतःला कसे बसे सोडवून तो यादव स्त्रियांसह हस्तिनापूरला आला. या सगळ्या घटनांनी श्रीकृष्ण उदास झाला. आपल्या अवतार समाप्तीची वेळ जवळ आली आहे हे त्याने ओळखले. खिन्न मनाने तो अरण्यात गेला व एका झाडाखाली ध्यानस्थ बसला. शांत मनाने त्याने समाधी लावली. एवढ्यात एका शिकाऱ्याचा बाण सनसनत आला आणि कृष्णाच्या तळपायात घुसला. थोड्याच वेळात कृष्णाने आपला अवतार संपवला. श्रीकृष्णाने जगाला पुढील उपदेश केला. तो म्हणाला, मनुष्याने नेहमी नीतीने वागावे. अनितीने वागल्यास अनितीच माणसाचा नाश करते. मानवी जीवन नेहमी अधोगतीकडे धावते, अधर्म प्रबळ होतो. अशा वेळी दुर्जनांचा नाश करण्यासाठी व संत सज्जनांचे रक्षण करण्यासाठी मी वेळोवेळी अवतार घेत असतो आणि धर्माची स्थापना करतो.